राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेली विजेची मागणी लक्षात घेऊन कृषी पंप योजनेअंतर्गत 7,000 सौर कृषी पंप वाटपास आता मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याची माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे. लाभार्थ्यांना 3 आणि 5 HP पंप मिळणार आहेत. 7,000 सौर कृषी पंपामुळे 14,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमुळे यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऊस दराच्या बाबतीमध्ये अच्छेतीन येण्याची शक्यता आहे. बहुतांशी साखर कारखाने राजकीय मंडळींच्या हातामध्ये असल्यानं मतदारांना आकर्षित करण्यासाठी 2014 सालाप्रमाणे ऊस दराची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. वाढीव दरामुळे याचा फायदा शेती आणि सहकाराशी संबंधित जवळपास 30 लाख लोकांना होण्याचा अंदाज आहे. खादी उद्योगाला चालना मिळावी यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. खादी उद्योगाला आधुनिकीकरणाची जोड देऊन महाखादी ब्रँड विकसित करावा, खादीच्या ब्रँडिंग केलेल्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी असं प्रतिपादन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केलंय. मंत्रालयातील मुख्य इमारतीमध्ये महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमातून सुरू झालेल्या शेतकरी आरक्षणाच्या चळवळीला बळकटी देण्यासाठी अनेक ग्रामपंचायती सरसावलेल्या आहेत. गांधी जयंतीला समुद्रपूर, कारंजा आणि धामणगाव तालुक्यातील झुणका कोरा, त्याचप्रमाणे निंभा, कवठा आणि उसेगाव या ठिकाणी शेतकरी आरक्षणाच्या प्रस्तावावरून अंमलबजावणी करण्यासाठी विशेष ग्रामसभांचं आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेतच शेतकरी विकासाचा ठराव पारित करण्यात आला. कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावरून विदर्भामध्ये 19 ऑक्टोबरपासून चाकबंदाचं आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलेली आहे. बुलढाण्यामध्ये आयोजित सोयाबीन कापूस परिषदेमध्ये शेट्टी बोलत होते. या हंगामामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांना मोठा फटका बसलेला आहे. सोयाबीन पावसाअभावी करपलेला आहे. सध्या कुठल्याच शेतीमालाला भाव नाहीये. आता शेतकऱ्याला लढाई करायची असेल तर एकाच वेळी अनेकांना अंगावर घ्यावं लागणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय. दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलकांवरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावामध्ये आता शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनामध्ये सरकारच्या विरोधामध्ये घोषणाही देण्यात आल्या. शेतकऱ्यांचा आवाज दाबणाऱ्या सरकारी धोरणांचा निषेध यावेळी करण्यात आला. दिल्लीत शेतकऱ्यांच्या मोर्चावरती झालेल्या दडपशाहीचा आणि लाठीचार्जच्या सांगलीमध्ये निषेध करण्यात आलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा देखील यावेळी जाळला. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा पुतळा जाळण्यात आलेला आहे. यावेळी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातील चौपाळे ग्रामस्थांच्या मोर्चावरती पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये चौपाळे गावातील महिला हंडे घेऊन सहभागी झाल्या. मोर्चाच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलंय. थकीत ऊस बिलासंदर्भामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झालेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सांगलीच्या वसंतदादा साखर कारखान्यावरती धडक दिलेली आहे. तातडीनं शेतकऱ्यांची थकीत देणी सर्व कारखान्यांनी द्यावी, अन्यथा एकाही कारखान्याचा धुराडा पेटू देणार नाही असा इशारा देखील आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला. खत विक्रीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारनं ई पॉस मशीन सुरू केलेली आहे. परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी विक्रेते या मशीनद्वारे खत विक्री करत नसल्याचं आता आढळून आलंय. त्यामुळे याची दखल घेत आता थेट कृषी आयुक्तांनीच याची दखल घेतलेली आहे. पॉस मशीनचा वापर न करणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याचे त्यांनी आदेश देखील दिलेले आहेत. खत विक्रीतील अनागोंदीला आता आळा घालण्यासाठी केंद्रीय स्तरापासून ही प्रणाली राबवण्यात येते. जिल्हा पातळीवरती जिल्हाधिकारी या प्रणालीचं समन्वयक आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा हंगाम सुरू झालेला आहे. जिल्हाभरामध्ये रोज 20,000 क्विंटलहून अधिक सोयाबीन बाजारामध्ये विक्रीसाठी येत आहे. सोयाबीनचे दर मात्र 2,300 रुपयांवरती आलेले आहेत. शासकीय आधारभूत किमतीपेक्षा जवळपास 1,000 रुपये दर कमी मिळतो. सरकारनं हमी भावानं खरेदीची घोषणा केली, मात्र जिल्ह्यामध्ये अजून ऑनलाईन नोंदणीचे आदेश मिळाले नसल्यानं नोंदणी बंद आहे.
फवारणीतून विषबाधेमुळे शेतमजूर मृत्युमुखी पडल्यानंतर आता या प्रकरणी संबंधित शेत मालकावरच आता कारवाईची टांगती तलवार आहे. या प्रकरणी कृषी विभागाकडून संबंधित शेतकऱ्याला जाब विचारण्यात येणार आहे. थेट फौजदारीचा कारवाईचा इशारा देखील यावेळी देण्यात येणार आहे. यासाठीची फाईल कृषी विभागानं तयार केलेली आहे. लवकरच संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या खरीप हंगामातील 76.19 कोटी पीक विमा मंजूर झालेला आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे ऑफलाईन पद्धतीनं पीक विमा काढणारे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. गेल्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी रांगेत उभे राहून पीक विमा भरला होता. मात्र अद्याप शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींमुळे पीक विमा मिळाला नाहीये. गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट केल्यामुळे विरोधकांनी तालुका आणि जिल्हा दूध संघ सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू केलेली आहे. परंतु गोकुळचे जिल्हा दूध संघाचं अस्तित्व कायम राहणार असल्याचे संकेत आता मिळत आहेत. त्यामुळे गोकुळ अर्थात कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या परवानगीशिवाय जिल्ह्यामध्ये कोणताही दूध संघ सुरू करता येणार नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे. जिल्हा दूध संघाने कार्यक्षेत्रामध्ये वाढ केलेली आहे. जुने कार्यक्षेत्र बंद केलेलं नाहीये. त्यामुळे संघाचे जिल्हा मध्यवर्ती संघ म्हणून असलेलं अस्तित्व आता कायम राहणार आहे. कमी पाऊसमानामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या आहेत. त्यामध्ये आता इंधन दरवाढीनं यांत्रिकीकरणाच्या शेतीला आधीच फटका बसला असताना खताच्या किमती वाढवून सरकारनं आणखी एक मोठा दणका शेतकऱ्यांना दिलाय. खताच्या प्रतिगोणीमागे आता 110 ते 150 रुपयांपर्यंत दर वाढवले गेलेले आहेत. साधारण 15 ते 20% ही दरवाढ आहे. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे खरीप हातचा गेलेला आहे. आता रब्बीतही अशा दुरावलेल्या आहेत. त्यामुळे उरलेल्या दिवसातही पाऊस पडण्याबाबत खात्री नसताना महावितरणनं शेतकऱ्यांकडील आता शेतीपंपाच्या थकबाकीची वसुली मोहीम राबवण्याचं ठरवलंय. थकबाकीदार शेतकऱ्यांनी तातडीनं बिल भरावी, त्याचप्रमाणे अन्यथा त्यांच्यावरती वीज पुरवठा खंडित केला जाईल अशा पद्धतीची कारवाई जी आहे ती केली जाण्याचा इशारा देखील देण्यात आलाय. पावसाळ्यामध्ये सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या उगवत असतात. या रानभाज्या पौष्टिक असतात. नागरिकांना या भाज्यांचा आस्वाद घेता यावा तसंच नवीन पिढीला वनभाज्यांचीच ओळख व्हावी म्हणून देखील आता नंदुरबार जिल्ह्यातील कंजारा इथं वनभाजी महोत्सव भरवण्यात आलेला आहे. आता या महोत्सवाला जिल्हा प्रशासनाची साथ मिळणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. आज लाईव्हलीहूडसाठी आज आम्ही जो प्रयत्न करतो या ठिकाणी बचत गट पुढे आलेले आहेत. बचत गटाच्या माध्यमातून ही मंडळी या ठिकाणी जे जे या आदि सातपुड्याच्या मध्ये जे भगर असेल आणि या विविध भाज्या आहेत या ठिकाणी याच्या सुद्धा नक्कीच त्याच्यातून हे एक लाईव्हलीहूडच्या माध्यमातून त्यांना फायदा होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील एकलव्य विद्यालयानं आता सौर ऊर्जेचा वापर सुरू केलेला आहे. शाळेच्या टेरेसवरती सौर ऊर्जा पॅनल लावून 2 किलो वॅटची वीज निर्मिती जी आहे ती आता केली जाते. शाळेसाठी लागणारी वीज वापरून उर्वरित वीज ही विद्युत वितरण कंपनीला विकली देखील जाते. या सौर ऊर्जा प्रणालीचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झालेला आहे. विद्यार्थ्यांनाही सौर ऊर्जेसंदर्भामध्ये माहिती यातून मिळणार आहे.